पुन्हा आपण आपल्या मेन स्क्रीनवर आलो आहोत. मेन स्क्रीनमध्ये तुम्ही बघताय की तुमचं टायटल टाकलेलं आहे. तुम्हाला असं वाटलं की आता तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन टाकायचं आहे तर तुम्ही काही टाकू शकता. हे झाल्यानंतर आता आपल्याला आपल्या ज्या प्रश्नावली आहे त्या प्रश्नावलीला सुरुवात करायची आहे. प्रश्नावलीला सुरुवात करायची आहे म्हणजे आपल्याकडे हा पहिला प्रश्न तयार आहे. तुम्ही जर यावर क्लिक कराल तर तुम्हाला तुमच्या समोर हा प्रश्न दिसेल. फॉर्मॅट इथे तयार करून ठेवलेला आहे. आता ह्या प्रश्नाच्या फॉर्मॅटमध्ये काय काय ऑप्शन्स आहेत ते आपण बघूया. इथे अनटायटल्ड क्वेश्चन लिहिला आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला तुमचा प्रश्न जर तुम्ही कुठे टाईप करून ठेवला असेल तर तो कॉपी करून पेस्ट इथे करू शकता किंवा तुम्हाला इथे तुमचा प्रश्न टाईप करायचा आहे. तर मी सुरुवातीला आपण प्रायमरी माहिती त्यांची घेणार आहोत. तर मी इथे टाईप करेल नेम. आता मी नेम टाईप केल्याबरोबर लगेच इथे त्याचा स्वरूप बदललेला आहे, त्याचा टाईप बदलला आहे. म्हणजे गुगलला काही गोष्टी स्वतः समजतात की कुठल्या प्रश्नाला कुठल्या प्रकारचं उत्तर अपेक्षित आहे आणि तिथे काय दिलं गेलं पाहिजे. इथे एक चित्राचं चिन्ह दिसेल तुम्हाला. तुम्ही इथे चित्र म्हणजे ही इमेज आहे, हे तुम्ही इथे इमेज इन्सर्ट करू शकता. जर तुम्हाला वाटलं की प्रश्नाशी संबंधित काही इमेज जर तुम्हाला तुमच्या युजर्सला द्यायची आहे तर ती तुम्ही ह्या इमेजवर क्लिक करून इमेज आयकॉनवर क्लिक करून ती इमेज तुम्ही इथे इन्सर्ट करू शकता, इथूनही करू शकता. पण त्याची आता इथे गरज नाही आहे नावामध्ये. तर इथे तुम्हाला आता ते नाव लिहिण्यासाठी त्यांनी जागा दिलेली आहे शॉर्ट आन्सर टेक्स्ट. नाव हे छोटं असतं त्यामुळे शॉर्ट आन्सर टेक्स्ट असंच आपल्याला ऑप्शन इथे सिलेक्ट करावं लागेल. ह्या प्रश्न कंपल्सरी आहे की नाही हे सिलेक्ट करायसाठी इथे हे रिक्वायर्ड मध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. हा आता ऑलरेडी इथे सिलेक्टेड आहे की नाव रिक्वायर्ड आहे. तुम्ही जर नाव कंपल्सरी नसेल किंवा तुम्हाला हा प्रश्नाचं उत्तर येणं अपेक्षित नाही असलं आले तर खूपच चांगलं, नाही आलं तरी चालेल. तर हा आयकॉन तुम्हाला हे तुम्हाला बटन बंद करून ठेवायचं आहे इथून. पण जर तुम्हाला कंपल्सरी हा प्रश्न आहे तर इथे क्लिक केल्यावर ते बटन सुरू होईल आणि ते हिरवं दिसायला लागेल किंचित, म्हणजे हा तुमचा प्रश्न रिक्वायर्ड आहे. याच्याशिवाय तो पुढे जाऊ शकणार नाही तुमचा युजर, तुमचा जो कोणी रिस्पॉन्डंट आहे. तर हे झाल्यानंतर इथे तुम्ही बघत असाल की इथे एक बटन आहे ज्यावर जर मी क्लिक केलं तर मला ह्या प्रश्नांची वेगवेगळी स्वरूपं त्यांचे टाईप्स लक्षात येतात. यामध्ये पहिलं शॉर्ट आन्सर आहे ज्यामध्ये आता आपण नेम लिहिल्यावर शॉर्ट आन्सर सिलेक्ट झालंय, म्हणजे छोटंसं जर उत्तर असेल तर ते इथून देऊ शकतात. जो एका वाक्यात उत्तर बसत नसेल आणि मोठा पॅरेग्राफ असेल तर पॅरेग्राफ स्वरूपातील उत्तरांसाठी पॅरेग्राफ आपल्याला सिलेक्ट करायचा असतो. मल्टिपल चॉईस आहे, इथे चेकबॉक्स आहे हे आपण नंतर बघणाराच आहोत. ड्रॉपडाऊन आहे, फाईल अपलोड आहे, लिनियर स्केल आहे, मल्टिपल चॉईस ग्रीड आहे, चेकबॉक्स ग्रीड आहे, डेट आणि टाईम आहे. तर इतके ऑप्शन्स आपल्याकडे इथे अवेलेबल आहेत. आपण शॉर्ट आन्सर जे सिलेक्ट केलं होतं नावासाठी ते आपण इथे ठेवूया. त्यानंतर इथे खाली तुम्ही ऑप्शन बघताय, हा डुप्लिकेट ऑप्शन आहे. हा डुप्लिकेट ऑप्शन यासाठी आहे की ह्या डुप्लिकेट ऑप्शनवर जर तुम्ही क्लिक केलात तर असाच एक प्रश्न बिलकुल यासारखाच प्रश्न इथे आणखी एक खाली तयार होईल याच्या खाली जर यावर क्लिक केलं तर. आणि इथे हे जे दिसतंय बिनचं चिन्ह, ह्या बिनवर जर तुम्ही क्लिक केलात तर हा तुमचा जो प्रश्न आहे हा डिलीट होऊन जाईल. प्लस याच्याशिवाय आणखी ह्या प्रश्नाशी संबंधित एक मेनू आहे, हे तीन डॉट दिसतात तुम्हाला. ह्या तीन डॉटवर आपण क्लिक केलं तर आपल्यापुढे दोन ऑप्शन्स आहेत इथे, एक डिस्क्रिप्शन आणि एक रिस्पॉन्स व्हॅलिडेशन. तर रिस्पॉन्स व्हॅलिडेशनची तर इथे गरज पडणार नाही कारण ते नंबर नाही आहे. पण जे इथे आहे डिस्क्रिप्शन, जर तुम्हाला असं कधी वाटलं की आपल्या प्रश्न जो आपण विचारतोय त्याच्या संदर्भात आणखी काही माहिती आपल्याला थोडीशी त्या युजरला द्यायची आहे तर इथे डिस्क्रिप्शनवर क्लिक करायचं आणि तुम्ही मग इथे त्याला आणखी जी काही माहिती द्यायची आहे तुमच्या प्रश्नाच्या संदर्भात ती इथे देऊ शकता. जसं मी इथे लिहितोय नेमच्या खाली एंटर युअर नेम हिअर, असं ह्या कोणत्याही प्रश्नाच्या संदर्भात तुम्हाला असं द्यायचं आहे माहिती तर तुम्ही ते इथे डिस्क्रिप्शनवर क्लिक करून इथे तीन आणि डिस्क्रिप्शनवर क्लिक करून तुम्ही लिहू शकता. आता हा तुमचा प्रश्न आपोआप सेव्ह झालेला आहे, तुमचा पहिला प्रश्न तयार झालेला आहे. जर तुम्हाला आणखी दुसरा प्रश्न करायचा आहे, जसं दुसरा प्रश्न मी इथे क्लिक करतोय प्लसवर, प्लसवर क्लिक केल्याबरोबर तुमचा दुसरा प्रश्न तुमच्या पुढे येईल आणि हे बघा इथे हा स्टार मार्क दिसेल तुम्हाला.
हा स्टार मार्क जेव्हा आपण त्या प्रश्नावर क्लिक करतो तेव्हा दिसत नाही, तर हे बघा हा स्टार मार्क दिसतोय. हा स्टार मार्क म्हणजे हा प्रश्न कंपल्सरी आहे. आता ह्या स्टार मार्कचा अर्थ आहे. आता आपण दुसरा एक प्रश्न तयार करू की त्यांचं डेझिग्नेशन काय आहे. डेझिग्नेशन तयार केल्यानंतर आता तिथे शॉर्ट आन्सर दाखवतोय. आता इथे तुम्ही शॉर्ट आन्सर सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही ऑप्शन सुद्धा देऊ शकता. आता मला समजा इथे टीचर्ससाठी मी ही प्रश्नावली बनवतोय असं मी समजतोय, तर टीचर्ससाठी जर प्रश्नावली बनवतो तर मी इथे त्यांना इथे काय करेल, मी ड्रॉपडाऊन मेनू देईल त्यांना. ड्रॉपडाऊन मेनू. आता ड्रॉपडाऊन मेनूमध्ये काय होतं, ड्रॉपडाऊन मेनूमध्ये त्यांच्याकडे समोर एक मेनू येतो त्या डिझिग्नेशनसाठी, आणि त्या मेनूमधून त्यांना त्यांचं ऑप्शन सिलेक्ट करायचं असतं. जसं इथे मी लिहेल असिस्टंट प्रोफेसर, खाली येईल. मी खाली येण्यासाठी मी कीबोर्डचाही वापर करू शकतो किंवा माऊस सुद्धा क्लिक केलं तरी तुमचा खाली ऑप्शन येतं, ऍड ऑप्शनवर क्लिक केलं की. आता मी इथे लिहेल असोसिएट प्रोफेसर, आणि तिसरा आणखी एक ऑप्शन मी घेईल प्रोफेसर. आता हे तीन ऑप्शन घेतल्यानंतर मी इथून बाहेर निघेल, कारण माझं इथे संपलेलं आहे, मला डुप्लिकेट क्वेश्चन नको, रिक्वायर्ड आहे हा क्वेश्चन असं समजून मी इथून पुढचं आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आपण इथे ड्रॉपडाऊन मेनू वापरलेला आहे, हा कसा दिसतो आपण बघूया. हे बघा इथे डिझिग्नेशन आणि हे तीन ऑप्शन जे तुम्ही दिलेत हे इथे पुढे दिसेल. प्रश्न दिसताना मात्र वेगळ्या पद्धतीने दिसेल. आता एक मिनिट आपण याचं प्रिव्ह्यू बघूया. प्रिव्ह्यू बघा, हा जे प्रश्न आहे डेझिग्नेशन, डेझिग्नेशन सोबत इथे क्लिक केल्यानंतर त्यांना हे तीन ऑप्शन मिळते. हे तुम्ही आणखी ऑप्शन तुम्हाला वाढवू शकता जर तुम्हाला आणखी तुमचा टार्गेट ग्रुप मोठा असेल, त्याच्यात आणखी वेगवेगळ्या पद्धतीचे लोक सामील असतील किंवा काही असेल तर तुम्ही ते वाढवू शकता. कोणत्याही वेळी तुम्ही इथे क्लिक करून तुमचं प्रिव्ह्यू व्यवस्थित झालेलं आहे की नाही, प्रश्नाचं स्वरूप व्यवस्थित झालेलं आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता. आता पुढचा प्रश्न आपण टाकूया जेंडर. जेंडरमध्ये इथे आता बघा तुम्ही, मी जेंडर टाकल्याबरोबर त्याचे जे स्मार्ट फंक्शन आहेत गुगल फॉर्मचे त्याने मला आपोआप इथे ऑप्शन्स दिलेत. तुम्हाला दिसत असतील ऑप्शन. हे पहिला ऑप्शन आहे, हे आता मी दुसरं ऑप्शन करतो इथे, आणि तिसरं ऑप्शन अदर ठेवूया, नाहीतर नाही ठेवलं तरीही चालेल. तर एकापेक्षा जास्त ऑप्शन झाल्यानंतर तुम्ही इथे डिलीट पण करू शकता, पण एकच ऑप्शन असेल तर मात्र तुम्ही डिलीट करू शकत नाही, कारण तुम्ही मल्टिपल चॉईस इथे सिलेक्ट केलेलं आहे. मल्टिपल चॉईसमध्ये काय होतं नेमकं, मल्टिपल चॉईसमध्ये असा गोल येतो. हे बघा इथे तुम्हाला सर्कल दिसत आहेत, हे सर्कल येतात इथे, आणि ह्या सर्कलमध्ये याची विशेषता ही आहे की यामध्ये तुम्ही एकच सिलेक्ट करू शकता, कुठले तुम्हाला एकापेक्षा जास्त जास्त इथे सिलेक्ट करता येणार नाही, कारण तुम्ही इथे मल्टिपल चॉईस क्वेश्चन घेतलेला आहे. यामध्ये आपण ऑप्शन टाकू शकतो किंवा तुम्ही इथे तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाईपही करू शकता. जर तुम्हाला नको असेल कुठलं ऑप्शन तर तुम्ही इथे हे क्रॉस चिन्ह आहे त्या क्रॉस चिन्हावर क्लिक केलं की हे ऑप्शन तुम्ही डिलीट करू शकता, किंवा कुठल्या ऑप्शनच्या संदर्भात तुम्हाला त्याच्या खाली पिक्चर इन्सर्ट करायचं आहे तर तुम्ही इथे ॲड इमेजवरून पिक्चरसुद्धा इन्सर्ट करू शकता. या प्रश्नाच्या संदर्भात जर तुम्हाला काही व्हिडिओज वगैरे कोणाला दाखवायचे असतील तर ते ॲड व्हिडिओला क्लिक करून तुम्ही दाखवू शकता. तर हा आपला एक प्रश्न तयार झालेला आहे इथे. आता हे एक दोन तीन प्रायमरी माहिती आपण घेतलेली आहे. मला असं वाटलं की नाही माझं एक काहीतरी राहिलं आहे, मी मध्ये मला प्रश्न टाकायला हवा होता तो मी टाकलेला नाही, तर काळजी करायचं काही कारण नाही. तुम्ही आता मला ह्या दोन प्रश्नांच्या मध्ये एक प्रश्न टाकायचा आहे, तर मी काय करेल हा वरचा प्रश्न सिलेक्ट करेल. इथे जिथेव्हा मी हे सिलेक्ट करतो तेव्हा इथे एक ब्ल्यू लाईन तयार होते. आता बघा इथे खाली सिलेक्ट केल्यानंतर ही ब्ल्यू लाईन इथे आली, पण आता मी हा प्रश्न सिलेक्ट केला तर ही ब्ल्यू लाईन इथे आली. आता जर मला इथे ब्ल्यू लाईन दिसत असेल आणि मला आता याच्या खाली एक प्रश्न टाकायचा आहे पण जेंडरच्या वर यायला पाहिजे तो प्रश्न, तर मी इथे प्लस ह्या चिन्हावर क्लिक करेल.
आता बघा, याच्याखाली माझा हा नवीन प्रश्न तयार झालेला आहे आणि हा जेंडरचा प्रश्न खालीच सरकलेला आहे. कधी नंतरही वाटलं मला की नाही हा प्रश्न जेंडरचाच व्यवस्थित वर पाहिजे होता, तर मी इथे सिलेक्ट करून याला उचलून याच्या वर आणून ठेवू शकतो. किंवा मला वाटलं की अरे नाही, जेंडरच्या हा प्रश्न वर पाहिजे होता, तर मी याला उचलून वर आणू शकतो किंवा जेंडरला उचलून आपण खाली नेऊ शकतो. त्यापेक्षा आपण याला उचलून वर आणूया. मला असं वाटलं की इथे कॉलेजचं नाव यायला पाहिजे, म्हणून आपण मग इथे कॉलेज नेम केला आहे आणि त्यांना शॉर्टमध्ये आन्सर द्यायला इथे मोकळी दिलेली आहे. आता कॉलेज नेम लिहिलं होतं तेव्हा त्याने फक्त नावासाठी छोटीशी एक लाईन दिलेली होती. शॉर्ट आन्सर इथे सिलेक्ट झालं होतं, आपोआप झालं हे गुगल स्वतः करतं. पण मी जसं नेमच्या पुढे अँड ॲड्रेस ॲड केलं तर त्याला लक्षात आलं की नावासोबत ॲड्रेस पण पुढे येणार आहे, तर त्याने त्या प्रश्नाचं स्वरूप बदलून पॅरेग्राफ केलं. हे तुम्ही मॅन्युअलीही करू शकता आणि हे आपोआप गुगल ड्राईव्ह तुमच्यासाठी करून देतं, कारण त्यांना प्रश्नाचं साधारण स्वरूप लक्षात येतं. आता इतकी माहिती झाल्यानंतर, प्राथमिक माहिती ही माहिती जमा केल्यानंतर, आता आपण आपल्या मूळ प्रश्नावलीकडे, ज्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत आपल्या युजर्सला, तिकडे शिफ्ट होणार आहोत. तर मी त्यासाठी इथे काय करतोय, मी एक सेक्शन ॲड करतोय. त्याच्यासाठी मला शेवटचा प्रश्न सिलेक्ट करावा लागेल आणि त्यानंतर मला सेक्शन ॲड करायचं आहे. आता मी इथे सेक्शन ॲड करेन, ॲड सेक्शन. ॲड सेक्शनवर क्लिक केल्यानंतर इथे विचारतं की आफ्टर ह्या सेक्शन वन, हा सेक्शन वन भरल्यानंतर कुठे जायचं आहे. तर सेक्शन वन भरल्यानंतर पुन्हा सेक्शन वनवर जायला नको, तर सेक्शन टूला जायचं आहे, जे टू सेक्शन टू इथून सुरू होणार आहे आपलं. किंवा जर असं वाटलं की नाही इथे हे भरलेलं नाही व्यवस्थित, तर तुम्ही सबमिट फॉर्मवर सुद्धा डायरेक्ट इथून पाठवू शकता. इथे ऑप्शन दिलेले आहेत, आपण सध्या सेक्शन टू सिलेक्ट करू. गो टू सेक्शन टू किंवा कंटिन्यू टू नेक्स्ट सेक्शन सुद्धा ठेवता येईल. इथे यानंतर येणारं सेक्शन हेच आहे, त्यामुळे कंटिन्यू टू नेक्स्ट सेक्शन इथे करता येईल. आता आपल्याला इथे सेक्शन तयार करतोय म्हणजे आपल्याला इथे टायटल देणं आलं, तर आपण इथे टायटल देऊ शकतो नवीन की कोविड अवेअरनेस क्वेश्चनर, असं मी इथे लिहितोय. ऑल द क्वेश्चन्स आर कंपल्सरी, द क्वेश्चन्स आर कंपल्सरी. आणि हे केल्यानंतर हा आपला टायटल इथे तयार झालेला आहे. हे ह्या पद्धतीने दिसेल आपल्याला. इथे तीन डॉट आहे, या तीन डॉटवर तुम्ही बघू शकता की इथे डुप्लिकेट डुप्लिकेट सेक्शन तुम्ही तयार करू शकता. मूव सेक्शन, हे सेक्शन मूव करू शकता. डिलीट सेक्शनमध्ये हे सेक्शन तुम्ही डिलीट करू शकता. आणि मर्ज विथ अबाऊमध्ये हे सेक्शन वरच्या प्रश्नांसोबत मर्ज पण होऊ शकतं. तर यामध्ये आता इथे आपल्याला एक पहिले प्रश्न आपले ॲड करायचे आहेत. आणखी एक ऑप्शन आहे यामध्ये की जर ह्या मेलसाठी तुम्हाला वेगळे प्रश्न विचारायचे असतील आणि फिमेलला जर वेगळे प्रश्न विचारायचे असतील आणि ते ह्या प्रश्नावर डिपेंड असेल तुमच्या, हा जो प्रश्न दिसतो ह्या प्रश्नावर जर तुमचं डिपेंड असेल पुढचे प्रश्न कसे विचारायचे, तर त्यासाठी इथे एक ऑप्शन आहे गो टू सेक्शन बेस्ड ऑन आन्सर. हे तुम्ही जर सिलेक्ट केलं ऑप्शन, तर तुम्ही असे दोन वेगवेगळे सेक्शन बनवू शकता, एक महिलांसाठी वेगळं आणि पुरुषांसाठी वेगळं. आणि किंवा तुमच्या ज्या काही कॅटेगरीज आहेत किंवा तुमच्या प्रश्नाला जर कुणाला जर येस उत्तर दिलं आहे की ते असिस्टंट प्रोफेसरला तुम्हाला वेगळे प्रश्न विचारायचे आहे की आणि असोसिएट प्रोफेसरला वेगळे विचारायचे आणि प्रोफेसरला वेगळ्या पद्धतीचे विचारायचे आहेत, किंवा नॉन टीचिंग स्टाफ तुम्ही यात ॲड केला आणि त्यांना तुम्हाला काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारायचे आहेत, तर अशा वेळी मग तुम्ही हे गो टू सेक्शन बेस्ड ऑन आन्सर ह्या सिलेक्ट करू शकता हा ऑप्शन, आणि त्याप्रमाणे तो त्या त्या सेक्शनला जातो.